जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे। केंद्रात पुन्हा एनडीए सरकार आल्याने सर्वत्र भारतीय जनता पक्षात जल्लोष साजरा करण्यात आला। त्याचबरोबर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी देखील केंद्रीय मंत्रिपदाची शपथ त्यावेळी घेतली। जामनेर शहरात देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत डीजे आणि ढोलताशांच्या गजरात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आणि एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्या। यावेळी जामनेर शहरातील नगरपरिषद चौक येथे लावण्यात आलेल्या मोठ्या LED स्क्रीनवर दिल्ली येथे होत असलेल्या शपथविधीचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले होते। याप्रसंगी जामनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी अभियंता JK चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, माजी गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, माजी पंचायत समिती सभापती नवलसिंग राजपूत, नगरसेवक बाबूराव हिवराळे, अनिशेक केलेवाले, आतिश झालटे यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। और सभी देशवासियों के उम्मीदों पर खरा उतरने का एक विश्वास लिए हुए माननीय प्रधानमंत्री जी मंच पर विराजमान है। माननीय उपराष्ट्रपति महोदय, हम सब प्रतीक्षा कर मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं संघ के प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के प्रधानमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा। हेलो हेलो श्रीमती रक्षा निखिल खडसे। मैं रक्षा निखिल खडसे ईश्वर की शपथ लेती हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगी। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूंगी। मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्य का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वाह करूंगी तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या देश के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगी। मैं
मैं रक्षा निखिल खड़से ईश्वर की शपथ लेती हूँ कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे न्याय होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्य के सम्यक निर्वाह के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से समसूचित या प्रकट नहीं करूंगी। हेलो हेलो भारत मोदींनी आता तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे नगर अध्यक्ष ज्या जामनेरचे आहेत त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत। आज आमचे नेते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत आपल्या देशासाठी आणि आपल्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आणि ऐतिहासिक क्षणाचे आपण भागीदार होत आहेत आणि त्यानंतर रावेर लोकसभेच्या मतदारसंघात खासदार रक्षाताई खडसेंना पण मंत्रिपद मिळत आहे त्याबद्दलही खूप आनंद होत आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सगळ्यांना उत्साहाचं वातावरण धन्यवाद। तर त्याचबरोबर अजून आपल्यासोबत जे तालुका अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे आपण त्यांची देखील प्रतिक्रिया घेणार आहोत। खरं तर आजच्या या सुवर्ण क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत। देशाचं लाडकं नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी 1962 नंतर नेहरूनंतर हे पहिली अशी व्यक्ती आहे की ते तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेते। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। एनडीए घटक सरकारचं सरकार इथे आलेलं आहे आणि या घटक सरकारामध्ये आपल्या विभागाच्या खासदार रक्षाताई खडसे या देखील मंत्रिपद जाणार असल्याने सगळ्या कार्यकर्त्यांना आनंद आहे। माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात जो यश जिल्ह्याने संपादन केला आणि त्यात यात जामनेर विधानसभा क्षेत्राचा देखील मोलाचा वाटा आहे कारण मागच्या इतकंच लीड हे माननीय भाऊंच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर जनता जनार्दनाने आश्वासन दिलं त्यामुळे निश्चितच सगळ्यांना आनंद होतोय। त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी माझे अभियंता आहेत जे के चव्हाण सर आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेणार आहोत। आजचं हे भारतीय जनता पार्टीचं यश हे जामनेर तालुक्यातल्या नव्हे तर भारतातल्या जनतेला मी त्यांच्या चरणी अर्पित करतो।
आज आनंदाचा क्षण आहे की तिसऱ्यांदा नेहरूंनंतर, खरं म्हणजे नेहरू पहिले 5 वर्ष हे नियुक्त पंतप्रधान होते. इलेक्शन लढून, प्रत्यक्ष लोकांमधून इलेक्शन लढून, निवडणूक लढून तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत मोदीजी, ही आपल्या सगळ्यांसाठीच फार गर्वाची आणि आनंदाची बाब आहे. गेल्या 10 वर्षात ज्या पद्धतीचं काम देशाची मान उंचावण्यासाठी, गोरगरिबांसाठी, सर्वसामान्यांसाठी त्यांनी केलेलं आहे, असंच काम अशाच धडाडीने यापुढेही सुरू राहील याची तुम्हा आम्हा सगळ्यांनाच खात्री आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत गटनेते आहेत, तर त्यांचे देखील आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहेत. आज भारताच्या इतिहासातील हा सुवर्ण काळ भारताच्या पुढील इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल असा आजचा हा मुहूर्त माननीय भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांची तिसऱ्यांदा घेणारी शपथविधी हा आज अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज भारताच्या जनतेने दिलेला आहे आणि मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करून मोदींचे राहिलेले जे कार्य आहेत ते पूर्णत्वास नेण्यासाठी फार मोठी मोलाची मदत आज होणार आहे. त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळी तसेच सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्याचबरोबर माजी उपनगर अध्यक्ष आपल्यासोबत आहेत महेंद्र बावस्कर, आपण त्यांची देखील प्रतिक्रिया घेणार आहोत. आज खरोखर या ठिकाणी आनंद होतोय की प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने आज आमच्या सर्वांचं जे काही राहिलेलं अपूर्ण स्वप्न आहे अखंड भारताचं, ते स्वप्न पूर्ततेकडे आज वाटचाल आज 3.0 या रूपाने या ठिकाणी होत आहे. धन्यवाद. या निमित्ताने मी सर्व भारतवासियांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज खरोखर आनंदाचा दिवस आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान ज्यांचा पूर्ण विश्वामध्ये नावलौकिक आणि देशाला बहुमान मिळवून दिला, पुन्हा तिसऱ्यांदा ते पंतप्रधान होत आहेत आणि त्यांनी जे स्वप्न पाहिलं आहे, विकसित भारताचा जो संकल्प केला आहे, निश्चितच तो संकल्प त्यांच्या नेतृत्वात पूर्ण होईल. आणि जळगाव जिल्ह्यामधले देखील दोघं खासदार माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वामध्ये बहुमताने निवडून आले आणि आपल्या रावेर लोकसभेच्या खासदार श्रीमती रक्षा खडसे ह्या देखील आज मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. निश्चितच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे आणि तिसऱ्यांदा या देशामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्रभाई मोदी हे पंतप्रधान होत आहे आणि खरोखर सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या त्रिसूत्रीवर या देशाचा जो विकसित भारताचा संकल्प आहे तो पूर्णत्वास नेण्यास मोदी कुठेही कमी पडणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आज आमचा खूप मोठा उत्साहाचा दिवस आहे. धन्यवाद. तर आपण बघितलं की या ठिकाणी किती उत्साहामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष या ठिकाणी साजरा केलेला आहे. तिसऱ्यांदा जी शपथविधी झालेली आहे, संपूर्ण फटाक्यांची आतिषबाजी, त्याचबरोबर नगरपरिषदेसमोर या ठिकाणी त्यांनी मोठी स्क्रीन देखील लावलेली होती आणि हा शपथविधी झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांचं तोंड देखील पेढ्याने गोड केलेलं आहे. कॅमेरामन सुनील जाधवसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार. अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है. जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है. पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ. पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859. झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, श्रीसोनी रोड, जलगांव.